माननीय देसाई साहेब, आदित्य आहे, सज्जन जी आहेत, रेड्डी जी, अन्वलगंजी आणि सर्वच मान्यवर. पहिल्या प्रथम मी देसाई साहेब तुमचं आणि तुमच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. तारीफ तो करनी चाहिए क्योंकि सज्जन जी शायद एक दो महीने पहले यहाँ पर हम आए थे तो उस वक्त कितने 37,000 करोड़ ऐसे एमओयूज हो गए और मैंने एक तीर चला दिया. हमारी निशानी तो है तीर धनुष्यवान, तो मैंने ऐसे ही बोल दिया कि ऐसे नहीं चलेगा, 1,00,000 करोड़ होना चाहिए. तो आज 1,00,000 करोड़ तुम्ही पार केले. खरं म्हणजे अन्वलगंजी आपण म्हणाल की हा कार्यक्रम तुम्ही जानेवारीत घेणार होता, त्याच्या आधी हा एक घेतला आणि जानेवारीत आता परत घेत आहे. आता 1,00,000 पार केला तर 2,00,000 होणारही चाहिए. नाही खरंच एक समाधान वाटेल, अभिमान वाटेल, कौतुक वाटेल असाच हा क्षण आहे. मी सगळ्यांची मनोगता ऐकत होतो. हरिजी शेट्टी साहब आपने कहा तिगडी की बात त्रिमूर्ती, हमारी सरकार भी 3 पार्टी की है आणि त्याच्या उसमें म्हणजे त्याच्यामध्ये मती आहे, म्हणजे 12 मती वेगळी मती आहे, गती आहे म्हणजे वेग आहे आणि म्हणून प्रगती आहे. म्हणून मती, गती आणि प्रगती असं हे सरकार आहे. नवीन नवीन गोष्टी येत आहेत. सुरुवातीला मला कल्पना आहे की मला यायला उशीर झाला, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. क्योंकि आप सारे लोग जानते हैं कि कोविड अब तक गया नहीं है, ये लेकर ही घूमना पड़ रहा है. और मेरी मीटिंग चल रही थी जूम वीसी पूरे महाराष्ट्र की, कलेक्टर्स ऑफ पूरी हमारी जो सिस्टम है उनके साथ. आज के दिन तो ठीक है, एक बहुत ही अच्छी नहीं, लेकिन ज्याला काय म्हणतो समाधानकारक परिस्थिति कोरोना की है. थोड़ा सा नंबर जो है कम हुए है, जरूर हुए है, लेकिन जो डर है वो वापस वेस्टर्न कंट्रीज में शुरू हुई है बात. एंड तिथला जो स्ट्रेन है तो जरा खूब वेगाने पसरतोय. थोड़े दिन में पता चलेगा कि त्याची घातकता किती आहे. आणि साहजिकच आहे की जोपर्यंत वैक्सीन येत नाही, वैक्सीन आलं तरीही सगळ्यात चांगलं वैक्सीन हेच आहे. मास्क पहने रहो, अंतर रखो एक दूसरे के साथ और हाथ धोते रहो. हा आता एक आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झालेला आहे. मी कंपन्यांवरनं नजर मारत होतो, सगळे एमओयूज बघत होतो. सज्जन जी ना म्हटलं की सज्जन जी आज तो देखो सारी चीजें जो जीने के लिए लगती है वो यहाँ मौजूद है. पिझ्झा आहे, आईस्क्रीम आहे, कपडे आहेत, तेल, गॅस, औषधं आहेत, डेटा म्हणजे सगळं आयटी वगैरे सगळंच आहे, शेततळ आहे, दूध आहे, चीज आहे, और काय चाहिए. आणि एक गोष्ट नक्की, मॅग्नेटिक महाराष्ट्र, महाराष्ट्राची मॅग्नेटिक पॉवर तर आहेच, पण ही पॉवर कसली आहे, कशामुळे मॅग्नेटिक हा शब्द वापरतोय, पॉवर कसली आहे, तर पॉवर तुम्ही आहात, तुम्ही आहात. जब भी लक्ष्मी आती है देखती है घर घर में, अरे यहाँ के लोग कैसे है, एक समाधानी आहेत का, शांतताप्रिय आहेत का, आपस में झगड़ तो नहीं रहे हैं, तो ही लक्ष्मी आती है. आणि तुम्ही तर सगळे आमच्या घरात लोक आहात. जिथे घरातली एक ताकद मिळते तिथे साहजिकच आहे परदेशातली ताकद ही येणारच. लक्ष्मी तो आने वाली, आप ही लक्ष्मी का रूप है, तुम्हीच एक लक्ष्मीचं रूप आहे. आणि जेव्हा घरातनं ताकद मिळते तेव्हा तो ती जी काय असते ना, एक ज्याला हत्तीचं बळ म्हणतात, ते हत्तीचं बळ हे सगळ्यांनी तारीफ करणं हा एक भाग, पण घरातून जेव्हा ताकद मिळते आणि घरातून म्हणजे अनेकदा काय होतं की दुनिया में तो तारीफ होती है लेकिन घर में नहीं होती. आज तो मेरे घर के लोग है, आप सारे लोग मेरे घर के हैं, मेरे परिवार के हैं, महाराष्ट्र के परिवार के हैं. और आप लोगों को जब लगता है कि बाहर जाने की आवश्यकता नहीं, मेरा घर ही मेरा विश्व है, तो विश्व के लोग अपने घर में आने वाले. आणि म्हणून मला खरंच कौतुक वाटतं. आणि याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी मला रिपीट करण्याची गरज नाही, कारण त्या सगळ्या तुम्हाला कल्पना आहे. म्हणून तर तुम्ही हे नाही म्हटलं तरी धाडस करतात. देसाई साहेब, आणखीन एक गोष्ट चांगली संकल्पना, ती उद्योग मित्र, प्रत्येक उद्योजकाला एक एक सोबत आपण एक एक व्यक्ती देणार. मुझे याद है कुछ साल पहले की बात, तब एक क्रेज आई थी चायना चलो, चायना चलो, चायना चलो. आणि उद्योग मित्र, तेव्हा उद्योग मित्र म्हणजे उद्योगपती मित्र, जसं सज्जनजीने सांगितलं की इतने साल हमारा अभी परिचय है
तर असे काही उद्योगपती येत होते आणि सांगत होते तेव्हा सरकार आमचं नव्हतंच. मला सांगत होते की बघा चायनाने काय केलेले. कोणी येतं त्यांना एक व्यक्ती देतात गाईड करायला. त्यांचे सगळे जे काही प्रॉब्लेम्स असतात गव्हर्नमेंट लेवलला ते सोडवण्यासाठी एक व्यक्ती देतात. और हम लोग जब गए थे, हम लोग मतलब वो लोग, हम 5-7 लोग थे, हमारा एक ग्रुप था, हमें एक महिला गाइड मिली थी उनको. आणि म्हणजे 4-5-6 दिवस झाले सतत सकाळी उठल्यापासून रात्री उशीरपर्यंत काम 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 फॉलोअप. ती महिला होती ती आम्हाला गाईड करत होती, इकडे जायचं तिकडे जायचं काय करायचं पेपर भरून द्यायचे. आणि त्या करता करता आठवड्याचा रविवार आला. आमच्या लक्षात आलं की रविवार आहे आपण काम करतोय पण आपल्यासोबत ही जी गाईड आहे आपल्याला उद्योग मित्र तिथली तिने तर एक क्षण पण उसन घेतलेली नाही, आपल्या बरोबर सतत आहे, सकाळी लवकर येते रात्री उशिरा जाते रविवारी पण काम करते, हिचं ओव्हर टाईम वगैरेचं काय विचारलं पाहिजे. तर उन्होंने पूछा की तुमच्या सुट्टीचं काय ओव्हर टाईमचं काय, तुला ओव्हर टाईम कसला सुट्टी कसलं, मी माझ्या देशासाठी काम करते, मी माझ्या देशासाठी काम करते, देशाची प्रगती ज्या वेळेला होईल ती होते त्याच्यात मला सगळं काही मिळालं. ही जी एक धारणा आहे, ही जी एक निष्ठा आहे देशासाठी माझा देश. नाहीतर आपण आधीच विचार करतो या आठवड्यात सुट्टी आहे का, आने वाले साल अभी 2020 पूरा होने जा रहे हैं, वैसे तो पूरा छुट्टी में ही गया, तो भी सोचेंगे कैलेंडर में अगले साल छुट्टी कब है, रविवार किती येतात, मग ते शनिवार किती येतात. तसं नाही, तिकडे शनिवार रविवार सोमवार काय नाही, काम म्हणजे काम. आणि हे जेव्हा आपल्या अंगामध्ये घिंत तेव्हा या सगळ्या गोष्टीची जी काय मॅग्नेटिक ताकद आहे ती ताकद त्याच्यामध्ये. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. मी स्वागत का नाही करत कारण तुम्ही आपलेच आहात, स्वागत तो जो बाहर से आते उनका किया जाता है, आप तो हमारे अपने हैं, तो इसलिए मैं आपका स्वागत नहीं करना चाहता हूँ. लेकिन मैं आपको आश्वस्त करना चाहता हूँ, तुम्हाला मी विश्वास देतो की ज्या विश्वासाने तुम्ही या महाराष्ट्राला या सगळ्या काळामध्ये सुद्धा, देसाई साहेब आपने जो बात कही की बाहर से लोग आते हैं, कुछ लोग आते हैं इन्वेस्टमेंट करने के लिए, कुछ लोग आते हैं इन्वेस्टमेंट लेके जाने के लिए, तो इतनी आसान बात नहीं है, इतनी आसान बात नहीं है. ज्या वेळेला एक पारिवारिक कौटुंबिक नातं जिथे एक मजबूत असतं तिथे कोणी किती आले तरी हे माझं कुटुंब तुटू शकत नाही, माझ्या महाराष्ट्रातून कोणी बाहेर जाऊ शकत नाही. आणि ही ताकद, या ताकदीला जेथे जिथे जिथे शक्य होईल, कुछ लोगोने तुम्हाला उद्घाटन केले बोलाया, कोणी कोणी बोलवलं मला बरोबर ना, 2021-25 अरे 2050 में भी बुलाया ॲज अ चीफ मिनिस्टर. तो ना कैसे बोलूंगा मैं नहीं, तो हुई मजाक की बात. आगे बढ़ते रहिए, हर कदम हर पल महाराष्ट्र सरकार आपके साथ है आणि तुमचा विश्वास कधी तुटू देणार नाही हा एक भरोसा तुम्हाला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.